हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत भारतीय इतिहासातील अशा दोन व्यक्तींबद्दल ज्यांची विचारसरणी अनेक गोष्टींमध्ये एकमेकांच्या विरुद्ध होती. लक्ष्य प्राप्त करण्यासाठी त्यांचे मार्ग वेगळे होते. आपण बोलणार आहोत महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरुवात करूयात. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20व्या शतकातील प्रभुत्वशाली आणि महान व्यक्तींमध्ये गणले जातात. दोघांच्या वयामध्ये एका पिढीचे अंतर होते. गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 झाला होता आणि आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला होता. या प्रकारे आंबेडकर गांधींपेक्षा 22 वर्षांनी लहान होते. तसेच बाबासाहेब आंबेडकर गांधीजींचे पुत्र हिरालाल यांच्यापेक्षा 3 वर्षांनी छोटे होते. वयामध्ये एवढी तफावत असताना देखील दोघेही भारतीय राजकारणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या एकाच वेळी आले. महात्मा गांधी 1915 साऊथ आफ्रिकेहून भारतात वकिली सुरू करण्यासाठी आले. दुसरीकडे आंबेडकर यांनी 9 मे 1916 अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये मानव विज्ञानावर सार्वजनिक मंचावर प्रथमच भाषण दिले होते. त्या भाषणावरून ते भारताच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करतील हे समजले होते. यानंतरचा इतिहास गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांमधील संघर्षाचा इतिहास आहे. गांधींचा भारत म्हणजे देशात वैदिक संस्कृतीच्या मूल्यांची स्थापना करणे होता. दुसरीकडे आंबेडकर पाश्चात्य आधुनिक मूल्यांवर आधारित भारताचे नवनिर्माण करू इच्छित होते. या मूल्यांना ते बौद्ध सभ्यतेसोबत जोडू इच्छित होते. भारतीय राजकारण आजही याच दोन दृष्टिकोनांमधील संघर्षाचे राजकारण आहे. महात्मा गांधींनी स्वतः फक्त 3 पुस्तकं लिहिली. 1908 हिंद स्वराज, 1929 सत्यासोबतचे माझे प्रयोग किंवा त्यालाच आपण त्यांची आत्मकथा म्हणून ओळखतो. या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, धर्म इत्यादी विषयांवर जवळपास 20 पुस्तकं लिहिली आणि प्रकाशित केली. काही वर्षांपूर्वी एका चॅनेलवरती गांधींनंतर महान भारतीय कोण असे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर यांना गांधींनंतर महान भारतीय पुरस्कार देण्यात आला. गांधी वर्णव्यवस्थेच्या आधारावर हिंदू समाजाचे नवनिर्माण करू इच्छित होते. दुसरीकडे डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये वर्णव्यवस्थेवर आधारित समाजाचे नवनिर्माण नाही होऊ शकत. आंबेडकरांच्या मते आदर्श समाज म्हणजे स्वतंत्रता, समता आणि बंधुतेवर आधारित समाज होय. मित्रांनो, या दोघांचे विचार कितीही विरुद्ध असले तरी यांनी प्रत्येक भारतीयांसाठी भरपूर काही केलं आहे जे शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.